पुण्यात रामाच्या शिल्पावरून महाभारत, शिल्पासाठी उद्यानाचा बळी का, शिल्पावरून राजकारण तापलं, पुण्यातल्या आंबेगाव परिसरातलं हे मैदान, मैदानाच्या कडेला रनिंग ट्रॅक, मध्यभागी मोकळी जागा, त्यामुळे परिसरातल्या मुलांचीही खेळण्याची हक्काची जागा आहे। पण आता याच ठिकाणी रामाचं शिल्प उभारण्याचा घाट भाजपने घातलाय। तसा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केलाय। स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केलाय। पुण्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात क्रीडांगणाची संख्या अत्यंत तुटपुंजी आहे। आरक्षण ताब्यात येण्याची प्रक्रिया अत्यंत संथ आहे। अशा परिस्थितीमध्ये असलेलं क्रीडांगण जर आपण दुसऱ्या कारणासाठी कुठल्याही म्हणजे याच असं नाही कुठल्याही दुसऱ्या कारणासाठी वापरलं तर तो खेळाडूंवर किंवा एकंदरच पुढच्या पिढीवर असणारा मोठा अन्याय असेल। क्रीडांगण नाहीत, मातीची क्रीडांगण पाहिजेत। जिम जिथं क्रीडांगणाचं आरक्षण होतं तिथे मोठमोठ्या लोकांनी जिम टाकल्यात, फाईव्ह स्टार जिम टाकल्यात, जिथं सामान्य मुलगा किंवा मुलगी जाऊ शकत नाही। दुसरीकडे शिल्पावरून राजकारण तापलंय। शिल्प उभारणं नियमबाह्य असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। तर हे शिल्प श्रीरामाचं असल्यानंच विरोध होत असल्याचा भाजपचा दावा आहे। क्रीडांगण ही मोकळी असली पाहिजेत। क्रीडांगणामध्ये असा जो काय शिल्प बांधण्याचा किंवा मूर्त्या उभा करण्याचा जो काय घाट बांधला जातोय तो चुकीचा आहे। प्रभू श्री रामचंद्राचा पुतळा देखील तिथं बसला पाहिजे, कारण प्रभू श्री रामचंद्र हा आमच्या आस्थेचा विषय आहे, हा लाखो पुणेकरांना प्रेरणा देणारा विषय आहे। असं शिल्प उभारणार आहे की त्याच्यातनं सगळ्या नागरिकांना, खेळाडूंना, सगळ्यांना तिथं प्रेरणा भेटल। तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून हे शिल्प उभारलं जाणार आहे। अगदी काहीच महिन्यांपूर्वी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं राज्य सरकारकडे पैसे मागणारे सत्ताधारी शिल्पासाठी 2 कोटींची तरतूद कशी करतात हा सवाल उपस्थित केला जातोय। अश्विनी जाधवसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे।